पनवेल महापालिकेची महासभा सोमवारी आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके सभागृहात महापौर डॉक्टर कविता चोतमल यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेत महानगरपालिका 3 वर्षात स्वतःची परिवहन सेवा सुरू करणार आहे याबाबतची माहिती देण्यात आली असून या निर्णयाचे सर्व सदस्यांनी स्वागत केले. पनवेल महापालिकेच्या महासभेत नगरसेवक डॉक्टर अरुणकुमार भगत यांनी महापालिका हद्दीत स्वाईन फ्लू फैलावत असताना याकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत असल्याबाबत मांडलेल्या लक्षवेधी चर्चा करताना आयुक्तांनी आरोग्य विभागाच्या प्रमुख असलेल्या डॉक्टर नरवडे यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. महापालिकेचे आपत्कालीन अधिकारी राणे हे पूर आले त्यावेळेस कुठे होते असा सवाल सभागृह नेते परेश ठाकूर यांनी महापालिका हद्दीत पूर प्रतिबंधक योजना करण्याबाबत चर्चा करताना उपस्थित केला. यावेळी 39 ठिकाणी पूर प्रतिबंधक उपाययोजना करण्यास मंजुरी देण्यात आली. पर्यावरणाच्या सद्यस्थितीबाबतचा सन 2018-19 मुंबई विद्यापीठाने तयार केलेला अहवाल सोमवारच्या महासभेत सभागृहात ठेवण्यात आला. तसेच महिला व बालकल्याण समितीच्या नवीन सदस्यांची नेमणूक या सभेत जाहीर करण्यात आली. यावेळी वाहतूक पोलिसांना महापालिकेकडून ट्रॅफिक वॉर्डन देण्याची मंजुरी देण्यात आली. याशिवाय महापालिका हद्दीत आवश्यकतेनुसार शौचालय बांधण्यास मंजुरी देण्यात आली. यावेळी कोंढाणे धरणाची मालकी मिळवण्याबाबत विशेष सभेत घेण्याचे ठरले. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.